आमदार महेंद्र धुर्वे यांच्या हस्ते खालापूर नगरपंचायतीत विविध विकास कामांचे लोकार्पण. खालापूर नगरपंचायतीचे उपनगर अध्यक्ष संतोष जंगम आणि नगरसेविका लता लोते यांच्या प्रयत्नातून आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या निधीतून जंगम यांच्या वार्डातील शिरवली आदिवासी वाडीच्या रस्त्याचे तसेच लोते यांच्या साबाई माता मंदिर परिसर सुशोभीकरणासह विविध विकास कामांचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. आमदार महेंद्र थोरवे यांनी मतदार संघात कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. खालापूर नगरपंचायतीसाठी मोठा निधी दिल्याबद्दल माजी नगर अध्यक्षा शिवानी जंगम यांनी प्रास्ताविकातून कौतुक केले. 10 कोटीच्या कामांचं आपण भूमिपूजन करणार आहोत, त्यामुळे मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर जर खालापूरला हा निधी आला, खालापूर एक स्मार्ट सिटी बनण्याच्याकडे वाटचाल करत आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना असा आमदार मिळाला त्याच्याबद्दल मी देवी मातेकडे पण देवीचे आभार मानेन की आम्हाला थोरवे साहेबांच्या रूपाने एक खालापूर गावाला केंद्रबिंदू मानून, कारण आत्तापर्यंत फक्त खालापूर गावची मतं आपण एखाद्या आमदाराला देत होतो, पण जो निधी पाहिजे किंवा जो विकास पाहिजे तो आपल्याला फारसा दिसत नव्हता, पण थोरवे साहेबांनी आपल्याकडे म्हणजे जेव्हा आम्ही त्यांना सपोर्ट करायचं ठरवलं की आपण एकत्रित काम करायचं असं जेव्हा ठरवलं तेव्हा त्यांनी आपल्याला शब्द दिलेला की गावासाठी पाणी आणू आणि ते पाणी आणण्याच्या एका गोष्टीवर आपण त्यांच्या बरोबरीने आपण ठरवलं की एकत्र काम करायला पाहिजे, कारण गावाचा विकास करायचा आहे तर सगळ्यांनी एकत्र येऊन, कारण राजकारण हे फक्त इलेक्शन पुरतं असावं आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी विकास कामासाठी एकत्र यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सगळे एकत्र येऊन काम केलेलं आहे आणि आपण एकत्र आल्यामुळे किती मोठ्या प्रमाणात आपण कामं करू शकलेलो आहोत ते बघितलेलं आहे, कारण आपण सगळ्यांची ताकद आमदार साहेबांच्या पाठीशी लावली आणि त्यामुळे त्यांनी पण खूप उदार मनाने आपल्याकडे भांडून भांडून निधी इथे आणून दिलेला आहे. शिवानी जंगम नगर अध्यक्ष असताना त्यांनी विकास कामे केली आहेत, आम्ही त्यावर कळस चढवत असल्याचे आमदार थोरवे यांनी सांगितले. नगरपंचायतीच्या निवडणुकीत शेकाप आणि शिवसेना वेगवेगळे लढलो असलो तरी विकास कामासाठी एकत्र आलो असल्याचे आमदार थोरवे म्हणाले. निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ साबाई देवीच्या मंदिरात फोडला, देवीने कौल दिल्याने निवडून आल्याचे सांगत खालापूरची पाणी योजना लवकरच पूर्ण करू असा शब्द आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी बोलताना दिला. साबाई मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित आहात. खर तर मी गेटवर आल्यानंतरच साबाई मातेच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक झालो आणि मला संतोषजी आठवलं की 2019 विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रचारादरम्यान मी खाळापूरला आलेलो आणि खाळापूरची सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती साबाई मातेच्या चरणी आम्ही नारळ वाढून झालेली होती. राजू आमचा देसाई साक्षीदार आहेत आपण सारेजण या ठिकाणी, आणि या मातेनी या देवीनी आपल्याला कौल दिलेला होता की या मतदारसंघासाठी एक भरीव काम आपल्या माध्यमातून व्हावं आणि या मातेच्या कौल मिळाल्यानंतरच मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतं, शिवानीताईने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की या 4 ते 4.25 वर्षामध्ये या मतदारसंघासाठी आपण संपूर्ण मतदारसंघासाठी भरीव निधी आणत असताना खालापूर नगरपंचायतच्या या संपूर्ण खालापूर शहरासाठी आत्तापर्यंत या 4.25 वर्षामध्ये आज आपण जवळजवळ 180 कोटीचे लोकार्पण संपूर्ण या खालापूर शहरामध्ये करत असताना आत्तापर्यंत 4.25 वर्षामध्ये जवळजवळ 14 कोटी रुपयाचा निधी आपण खालापूर नगरपंचायतला या ठिकाणी मंजूर करून या ठिकाणी दिलेला आहे. छोटाखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी व्यासपीठावर आमदार महेंद्र थोरवे, नगर अध्यक्ष रोशना मोडवे, उपनगर अध्यक्ष संतोष जंगम, मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, माजी नगर अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका शिवानी जंगम, सभापती किशोर पवार आदी उपस्थित होते. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12.
72 76 47 58 54.